Let us start our session. Write on the problem. Yes, write on the problem. Yes, that is the problem. Write on this problem. Yes, 4.1.11. It is visible for everyone. Yes, sir. This problem. If t is equal to f of x square minus y square, comma y square minus z square, comma z square minus x square, show that. You know, prove that 1 upon x dt upon dou t upon dou x plus 1 upon y dou t upon dou y plus 1 upon z dou t upon dou z is equal to 0. Yes, written everyone. 4.1.11. Yes, sir. Okay. Let me share my whiteboard now. Yes. First example. Yes. What is that? If u is equal to, correct? T is equal. T yes? is equal. T is equal to. T is equal to f of x square minus y square comma y square minus z square comma z square minus x square. Okay. Prove that 1 upon x into dou t by dou x plus 1 upon y into dou t by dou y plus 1 upon z into dou t by dou z is equal to z. Yes, this is the problem. Everyone now pay attention. This type of example we have not solved yet. So this is the first example of type 2. Okay. First example clear झाले की उरलेले सगळे example तुम्ही solve करू शकता. इतकं सोपं आहे. ठीक आहे? Answer. Let t is equal to the given function f of. मी जर याला एक वेगळं function म्हटलं. याला suppose म्हटलं मी pqr म्हटलं suppose. pqr. Let t is a function of p q r where yes p is equal to what is the value of x square minus y square q is equal to square minus y square minus z square and r is equal to z square minus x square. Okay, मी काय म्हणतोय बघा, t कशामध्ये आहे, p q r मध्ये आहे, बरोबर आहे, आणि p q r कशामध्ये आहे, यस PQR कशामध्ये आहे, x y z, PQR कशामध्ये आहे, x y z, as काय म्हटलं मी, t is a function of p q r and p q r the functions of x comma y z, बरोबर आहे. मग डेरिव्हेटिव्ह कसे येणार, डो दॅट इज t is a कंपोजिट फंक्शन, t is a कंपोजिट फंक्शन ऑफ x y z. किती डेरिव्हेटिव्ह येतील, तीन डेरिव्हेटिव्ह आपले एक्झिस्ट होणार, डो टी अपॉन डो एक्स, डो टी अपॉन डो वाय अँड डो टी अपॉन डो झेड. करेक्ट आहे का बघा माझं, एम आय करेक्ट? यस सर. नाऊ लेट्स ट्राय टू डिफाइन इट्स व्हॅल्यूज. यस, टी आहे, टी किती व्हेरिएबल्स मध्ये आहे, तीन व्हेरिएबल्स मध्ये आहे. कुठले आहेत, पी क्यू आर आर, ठीक आहे, आणि पी क्यू आर परत तीन व्हेरिएबल्स मध्ये आहेत, एक्स वाय झेड. मग आता पहिला डेरिव्हेटिव्ह घेतो मी, एक डेरिव्हेटिव्ह आला की पुढचे तयार होतं ऑटोमॅटिकली, डोटी अपॉन डो एक्स. इथं सगळीकडेच डो येईल, सगळीकडे एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहेत, त्यामुळे सगळीकडेच डो. ठीक आहे, फॉर्म्युला कसा होणार, इथं मिडल साईन आहे, दोन्ही मध्ये प्लस असेल, तीन टर्म्स येतील. यस, डो टी अपॉन डो पी डो पी अपॉन डो एक्स प्लस, आता रिपीट इट फॉर
dou t upon dou q into dou q upon dou x. Dou t upon dou x upon dou r into dou r divided by dou x. Hello? X कैसा क्या ले? ये x कैसा क्या ले? आता repeat it for y simple. Dou t upon dou p. बरोबर आहे का बघा आता हे वाय साठी झालं सिमिलर रिपीट फॉर झेड डोटी अपॉन डो डोपी अपॉन डो झेड प्लस डोटी अपॉन डो क्यू अपॉन डो क्यू अपॉन डो झेड झेड प्लस डोटी अपॉन डो आर अपॉन डोझेड आलं का लक्षात बघा तिन्ही फॉर्म्युले तयार झाले तिन्ही फंक्शन आपल्याला माहिती आहेत आपल्या टीचा डायरेवेटिव्ह माहित नाही टी कशामध्ये आहे पी की वार मध्ये आहे म्हणजे ह्या बाजूस येणार नाहीत कुठल्या बाजूस येणार नाहीत बघा हा ही बाजू येणार नाही डो टी टीचा डायरेवेटिव्ह एक्झिस्ट होणार नाही कारण तो फंक्शन आपल्याला डिफाईन नाही आहे म्हणजे हे ऍज इज येतील इथं काही चेंज होणार नाही चेंज कुठं होईल इथं डो पी अपॉन डो एक्स पी चा पार्शियल डायरेवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स क्यू चा पार्शियल डायरेवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आर चा पार्शियल डायरेवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके या फॉर्म मध्ये तुम्हाला डायरेवेटिव्ह एक्झिस्ट करायचे एवढे फक्त म्हणजे इथं तीन 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 नऊ डायरेवेटिव्ह पुट अप करायचे गेटिंग येते का दिस इज वन दिस इज टू दिस इज थ्री ओके पुढे जाऊ आता नाव पी ची व्हॅल्यू किती सांगितली आपण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर क्यू ची व्हॅल्यू किती सांगितली आहे वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आणि आर ची व्हॅल्यू किती आहे झेड स्क्वेअर मायनस आहे का आता बघा पी टू द सफिक्स एक्स किती येणार पी एक्स टू एक्स ओके नेक्स्ट पी वाय टू वाय मायनस टू वाय मायनस टू वाय पी झेड मायनस टू झेड पी झेड झिरो झिरो पी झेड झिरो गेटिंग येते का येस अब्सेंट आहे झेड याच्यामध्ये झिरो येणार ना नेक्स्ट पी एक्स झिरो झिरो क्यू वाय झिरो टू वाय टू वाय क्यू झेड मायनस टू टू झेड Rx minus 2x Ry 0 Rz 2z येते का लक्षात डेरिव्हेटिव्ह घेतले लक्षात येते का बघा सर्वांना आता यस सर यस नाउ इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय आहे आपली डो व्हाट इज दैट टी डो टी अपॉन डो एक्स डो एक्स बरोबर आहे व्हिच इज इक्वल टू किती येते बघा हे पहिल्यांदा येणार आहे डो पी ऍज इट इज नेक्स्ट पीएक्स पीएक्स किती आलाय नेक्स्ट डोटी अपॉन डो क्यू परत क्यूएक्स किती आला झिरो नेक्स्ट डोटी अपॉन डो आर आर एक्स किती आलाय मायनस टू एक्स मायनस टू एक्स गेटिंग आणि याला कितीने मल्टिप्लाय करायला सांगितलं आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा वन बाय कितीने मल्टिप्लाय करायचं वन बाय एक्स ने मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे म्हणजे याला वन अपॉन एक्स ने जर मल्टिप्लाय केलं वन अपॉन एक्स डीपी डोटी अपॉन डो एक्स इज इक्वल टू किती येतं बघा इथला एक्स एक्स गेला टू डीटी अपॉन डोटी अपॉन डोपी ओके प्लस इकडचा गेला हा टर्म हे काय शेवटचं काय राहिलं मायनस टू डोटी अपॉन डो एक्स येस मायनस टू डोटी अपॉन डो आर गेटिंग येते का लक्षात बघा दिस इज सपोज इक्वेशन नंबर थ्री अलग लक्षात नाउ इक्वेशन टू इक्वेशन टू काय आहे डोटी अपॉन डो वाय डोटी अपॉन डोपी नो चेंज ओके डोपी पी वाय किती आला आपला मायनस टू वाय प्लस डोटी अपॉन डो क्यू क्यू वाय किती आला टू वाय वाय डोटी अपॉन डो आर आर एक्स आर वाय किती आलाय झिरो झिरो येते का लक्षात व्यवस्थित येते का बघा लक्षात सर्वांना ठीक आहे देअर फोर
अपॉन y हेला 1 अपॉन y ने मल्टीप्लाई केलं डोटी अपॉन डो y व्हॅल्यू किती येणार आहे बघा इतला y गेला मायनस yes, 2 d डोटी अपॉन डो t अपॉन d डो q प्लस 2 डोटी अपॉन डो q यस डोटी अपॉन डो q क्वेश्चन नंबर 4 एंड सिमिलरली लास्ट वन डोटी अपॉन डो z फक्त जेवढं एक्झिस्ट होतं तेवढंच लिहूया पहिली वैल्यू झिरो येते निग्लेक्ट गो फॉर द सेकंड वैल्यू डोटी अपॉन डो क्यू इन टू मायनस टू झेड प्लस डोटी अपॉन डो आर किती येतं इथं टू झेड बरोबर आहे आता वन अपॉन झेड ने याला जर मल्टीप्लाय केलं डोटी अपॉन डो झेड किती येणार आहे टू टाइम्स डोटी अपॉन सॉरी मायनस टू टाइम्स डोटी अपॉन डो क्यू प्लस टू टाइम्स डोटी अपॉन डो आर दिस इज इक्वेशन नंबर 5 adding 3 4 5 yes yete ka lakshat adding 3 4 and 5 mhanje kay ahe pahila 1 upon x dot upon do x plus 1 upon y dot upon do y plus 1 upon z dot upon yes dot upon do z is equal to पहिली वैल्यू किती आली बघा इकडे इट इज 2 इथं जर तुम्ही सिंपल ऑब्झर्व केलं तरी लक्ष येतं बघा हे बघा 2 टाइम्स डीटी अपॉन डीपी डोटी अपॉन डोपी इथं बघा प्लस आहे इथं मायनस आहे बरं ठीक आहे एकदा समाधानासाठी लिहितो तुमच्या 2 टाइम्स किती आले ते डोटी अपॉन डोपी मायनस 2 टाइम्स डोटी अपॉन डोक्यू बरोबर का प्लस सॉरी मायनस नेक्स्ट मायनस 2 टाइम्स डोटी अपॉन डोपी प्लस काय व्हॅल्यू आहे तिकडची दुसरी झिरो नाही नाही प्लस 2 डीटी अपॉन डीटी अपॉन डी क्यू आहे का डो क्यू आर असेल डो आर असेल वाटतं मला हा नाही पहिल्या मध्ये आर होता इथं इथं आर आहे आणि इथं क्यू आहे आणि शेवटचा मायनस 2 डोटी अपॉन डो क्यू प्लस 2 टाइम्स डोटी अपॉन डो आर बरोबर का बघा शेवटचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही ऑब्झर्व केलं हा पॉझिटिव्ह आहे आणि याचा निगेटिव्ह इथे हा निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह झिरो हॅन्स प्रूफ आलं का लक्षात सोपं एक्झाम्पल पहिल्यांदा जे ब्रॅकेट मध्ये येतं त्यांना एक नवीन व्हेरिएबल्स कन्सिडर करा आणि राहिलेले त्याच्या व्हॅल्यू कन्सिडर होतील मग संपलं कंपोजिट आला फॉर्म्युला आला पुटअप करा हा डिफाईन नाही त्याच्यामुळे हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार नाही ऍज इट इज राहतील आणि याच्या व्हॅल्यूज फक्त पुटअप करायचे त्याच्यात येते का लक्षात 9 डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा पुटअप करा सिम्पल एकदम सिम्पल लॉजिक आहे गेटिंग यस सर ओके कम्प्लीट करा
कंप्लीट केला. नेक्स्ट सर. हाँ बोलो. सर असाइनमेंट का सर सबमिट करायचे. तुम्हाला त्याचा गुगल फॉर्म मिळेल की गुगल फॉर्म शेअर केला जाईल लिंक त्याची त्या लिंकला तुम्हाला ते अपलोड करायचं. सर की लास्ट डेट आहे मग अजून नाही आला. गुगल फॉर्म सीसीने शेअर केला नाही का? नाही. अनुसे सरांनी व्हॉट्सअप वर तसं नका करू. माझं मी वाटलंच गुगल फॉर्म आज पाठवतो. मी सीसीने पाठवलं असं सपोज केलं म्हणून मी शांत बसलो होतो. सगळ्या सब्जेक्टचे देणार होते ते म्हणून मला वाटलं दिले असते. ठीक आहे. एक हे लेक्चर झालं की तुम्हाला गुगल फॉर्म तुमच्या टेलिग्राम चॅनलला असतो. ठीक आहे. असाइनमेंटचा असाइनमेंट आणि ट्युटोरियल दोन्ही पण दिले जाते. ठीक आहे. कम्प्लीट केलं एक्झाम्पल सर. वेगवेगळे वेगवेगळे 31 मार्च पहिले असाइनमेंट मॅट्रिक्स सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन सांगितलं की मी 7 तारीख आणि 10 तारखेपासून ISC 2 चालू होईल. आणि यावेळेस लक्षात ठेवा ISC ला सगळ्यांना मिनिमम 2800 वरती मार्क्स पाहिजेत. असं प्रिपरेशन करा कारण ते तुमच्या हातचे मार्क आहेत. तिथं जाता कामा नाही. भरपूर कमी मार्क्स पडलेत ISC ला. मला माहित नाही तुम्ही काय केले. यावेळेस थोडं सिरियसली घ्या ते. चॅप्टर टेस्ट चांगले होते पण ISC ला खूप जास्त कमी आहेत. मी सांगितलं परत एकदा तर मार्कामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये चेंज होणार नाही. लक्षात ठेवा ते. त्यामुळे व्यवस्थित वेळ घेऊन सॉल्व्ह करा आणि करेक्ट सॉल्व्ह करा यावेळेस. ठीक आहे. हा पुढे जाऊया. कोणाला काय मध्ये काय शंका होती का आता? सेकंड प्रॉब्लेम इफ U is equal to f of x minus y, y minus z, z minus x. Then show that dou u upon dou x plus dou u upon dou y plus dou u upon dou z is equal to किती पाहिजे? Yes, is equal to 0. Hello? Yes, sir. हा समजला का प्रॉब्लेम? लिहून घ्या हा आणि चालू करा. सॉल्व कराल सोबत. सेम टाइप मध्ये येतो का? लेट यू इज इक्वल टू पी क्यू आर वेअर पी इज इक्वल टू एक्स मायनस वाय क्यू इज इक्वल टू y minus z and r is equal to z minus x as u is a function of p q r. p q r the functions of x y, z. This is the composite function.
Yes, derivative will exist as dou u upon dou x. P. Yeah, dou u upon dou y, dou u upon dou z. ठीक है. डो यू अपॉन डो एक्स फॉर्म्यूला कसा येणार बघा. डो यू अपॉन डो पी एंड डो पी अपॉन डो एक्स. सिमिलरली डो यू अपॉन डो क्यू अपॉन डो एक्स. डो यू अपॉन डो आर अपॉन डो एक्स. ये तो जस्ट रिप्लेस दिस एक्स नाउ बाय वाई. दैट विल बी द फॉर्म्यूला फॉर वाई. यस डो यू डो वाई डो पी अपॉन डो वाई plus dou u upon dou q upon dou y plus dou u upon dou r upon dou y. Similarly, go for dou z. U upon dou z, dou p and dou p upon dou z plus dou u upon dou q upon dou z. Upon dou z plus dou u upon dou r upon dou z. येते का लक्षात बघा. हे थोडंसं डॉन्की वर्क वाटतं. हे उगा शाही घालवण्यापेक्षा नाही. ह्याला कसं लिहायचं असं लिहायचं या फॉर्म मध्ये. यूपी किंवा पीएक्स या फॉर्म मध्ये लिहिलं सोपं जात. ते खूपच लेंदी होते. याची डायग्राम ड्रॉ करून देऊ का इकडं कसं येतं ते. यू हे बघा P, Q, R आणि पी क्यू आर तीन मध्ये एक्स वाय सोपं आहे का बघा. समजते का. येस सगळीकडेच डो येणार. आणि हे तिघांचे ऍडिशन तीन टर्मचे ऍडिशन एक दोन तीन झालं द फॉर्म्युला. करेक्ट आहे का बघा. कम्प्लीट करा. नेक्स्ट आपला पी काय होता एक्स मायनस वाय. क्यू काय होता वाय मायनस झेड. आणि झेड काय होता एक्स मायन झेड. एक्स काय होता झेड मायनस एक्स. यस आर आर होता झेड मायनस एक्स. बघा आता पी एक्स किती येणार आहे वन. पी वाय किती येईल मायनस वन. पी झेड किती येणार आहे झिरो. झिरो क्यू एक्स झिरो. झिरो क्यू वाय वन. क्यू झेड मायनस वन. आर एक्स मायनस वन. आर वाय झिरो. आर झेड वन. येस आता पहिला काय होता आपला यूपी यूएक्स होता ना. पहिलाचा रिझल्ट होता तो यूएक्स u to the suffix x na dou u upon dou x barobar na. Yes ux is equal to pahila yeta kay up up into px 1 ala uq into 0 plus ur into kiti ala ha minus 1 barobar ka baga. Which is equal to kiti yeta he up minus ur. Next kay yeta uy. UY ला पहिली वाली यूपी फिक्स आहे मायनस वन प्लस यू क्यू इंटू वन यू आर इंटू झिरो. काय आलं हे मायनस यूपी प्लस यू क्यू. हे लास्ट व्हॅल्यू झिरो. नेक्स्ट यू झेड. यू झेड ला पहिली व्हॅल्यू झिरो आहे. यूपी इंटू झिरो प्लस यू क्यू इंटू मायनस वन प्लस यू आर इंटू वन. म्हणजे काय येतं हे यू क्यू प्लस यू आर. येस 1 2 3 क्लिअरली आता दिसते का बघा. इथं ऍडिंग 1 2 3. यस सर. ऍडिंग 1 2 3 यूपी ला प्लस यूपी ला मायनस यूपी यू आर ला मायनस ला प्लस प्लस ला मायनस. कुठे मायनस राहिले का माझं. इथं मायनस. हां सर ते साइन. ओके नाउ ऍडिंग 1 2 and 3 काय येतं हे यूएक्स प्लस यू वाय प्लस यू झेड इज इक्वल टू झिरो. झिरो एस टी पी द प्रूफ कॅन्सल ह्या फॉर्म मध्ये होईल.
इथे एक आहे प्लस माइनस हा इथे हा स्क्वेअर ब्रॅकेट इथे याचा निगेटिव्ह बरोबर का बघा यस येते का सेम यस सर यस बॉय साइड रिप्लाय हॅलो आहात ना जागे यस सर समजलं का कंप्लीट करा कंप्लीट केलं हॅलो हॅलो हा ओके थर्ड प्रॉब्लेम इफ यू इज इक्वल टू यस एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस झेड क्यूब z cube minus x cube then show that yes काय पाहिजे do u upon do x x do do y अर्ध वट झालं विसरलं तुम्ही 1 upon x square ux 1 upon y square uy plus upon 2y plus 2z square into 2u upon 2 is equal to 0 proof करता येईल का yes हां कंप्लीट कर मी डायरेक्ट इक्वेशन 1 2 3 लिहितो कशा येतात बघतो इक्वेशन 1 2 3 लिहिणार आहे उरलेले पॅटर्न सेमच आहे सगळा चेंज काही चेंज नाही त्याच्यामध्ये म्हणजे 1 upon x square ux किती होतं बघा इट इज यू पी मला वाटतं इथं येणार आहे सॉल्व करा प्लस नाही मायनस 3 यू क्यूब दिस इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन वाय स्क्वेअर यू वाय हा येणार तुमचा यू वाय मध्ये एक्स अब्सेंट आहे म्हणजे पहिली व्हॅल्यू 0 आली मग यू क्यू 3 टाइम्स यू क्यू येणार मायनस 3 टाइम्स यू आर आणि 1 अपॉन झेड स्क्वेअर यू झेड मध्ये मायनस 3 यू पी प्लस 3 यू आर बरोबर आहे का बघा माझं येते का दिस इज 1 दिस इज 2 दिस इज 3 ऍडिंग 1 2 3 1, 2, 3. Adding 1, 2, 3. 1 upon x square ux plus 1 upon y square uy plus 1 upon z square uz is equal to 0. Yes, the statement holds. Check it once. Huh? पहिला पेज सगळं सेमच आहे यावेळेस जेव्हा तुम्ही x square ने डिवाइड करणार तेव्हा ते 3 शिल्लक राहणार आहे जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये 2 शिल्लक राहिलं होतं बरोबर आहे का जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये 2 शिल्लक राहिलं होतं आता इथं 3 शिल्लक राहील
येते का सर्वांचं? हॅलो, चालू आहे का? काय शंका असेल तर, शंका असेल तर विचारा, नसेल तर कंटिन्यू सॉल्व्ह करा. हिंट मी देऊन ठेवली आहे. कंप्लीट केला? यस सर. हां, नेक्स्ट. नेक्स्ट सपोज थर्ड एग्जांपल आहे ना, ही फोर्थ एग्जांपल. इफ यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस वाय अपॉन एक्स वाय कॉमा झेड मायनस एक्स अपॉन झेड एक्स, देन show that, yes, show that x square dou u upon dou x plus y square dou u upon dou y plus z square dou u upon dou z is equal to 0. Yes, x square u x plus y square u y plus z square u z is equal to 0. सॉल्व करता येईल का हे? लेट यू इज इक्वल टू एफ ऑफ, सपोज आता मी घेतलं याला पी क्यू, वेअर यस पी इज इक्वल एक्स मायनस वाय अपॉन एक्स वाय अँड क्यू इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन झेड एक्स. मी या पी ला कसं लिहू शकतो? याला जर मी सेपरेट लिहिलं तर काय येणार हे? वन अपॉन वाय मायनस वन अपॉन एक्स, बरोबर आहे का? बघा, अँड क्यू इज इक्वल टू किती येणार आहे? वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन वन अपॉन झेड. ट्राय टू फॉर्म्युलेट दिस एक्झाम्पल. इट इज डो यू अपॉन, आता बघा क्लिअरली यू किती मध्ये आहे? पी क्यू मध्ये. आणि पी क्यू किती मध्ये आहे? तीन व्हेरिएबल्स मध्ये एक्स वाय झेड. तर डो यू अपॉन डो एक्स पहिला येणार, डो यू अपॉन डो वाय दुसरा येणार, आणि तिसरा डो यू अपॉन डो झेड. कॅन यू फॉर्म्युलेट, सॉल्व्ह करू शकताय का? बघा हे यू तीन व्हेरिएबल्स मध्ये येणार, सॉरी दोन व्हेरिएबल्स मध्ये, कसा? पी अँड क्यू. आणि हे मात्र तीन व्हेरिएबल्स मध्ये येईल एक्स वाय झेड. पहिला आला डो यू अपॉन डो एक्स, कसा येणार बघा तो. डो यू अपॉन डो पी, डो पी अपॉन डो एक्स प्लस डो यू अपॉन डो क्यू अपॉन डो एक्स. आलं का लक्षात? हॅलो, आर ची टर्म फक्त येणार नाही, इथं आर येणार नाही, एवढंच आहे. डो यू अपॉन
डो पी डो पी अपॉन डो वाई डो यू अपॉन डो क्यू डो क्यू अपॉन डो वाई डो यू अपॉन डो पी अपॉन डो जेड डो यू अपॉन डो क्यू डो क्यू अपॉन डो जेड बरोबर आहे का बघा फॉर्म्युला आला फक्त सहा डेरिवेटिव्स एक्झिस्ट होतील कुठले कुठले पी एक्स क्यू एक्स पी एक्स किती येणार आहे मी इथंच फाइंड आउट करू का फक्त पेनचा कलर चेंज करतो पी एक्स किती येणार आहे पी एक्स इज इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये नाही आहे वन अपॉन एक्स चा डेरिवेटिव्ह मायनस मायनस प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर क्यू एक्स किती येणार आहे वन अपॉन एक्स चा डेरिवेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर आहे आता येणार नेक्स्ट पुढचा आहे पीवाय पीवाय मायनस वन अपॉन मायनस वन अपॉन वाय आणि क्यू वाय किती येणार आहे क्यू झेड क्यू वाय पहिल्यांदा क्यू वाय झिरो नेक्स्ट पी झेड झिरो झिरो अँड पी क्यू झेड प्लस वन अपॉन झेड स्क्वेअर बरोबर आहे हे पहिल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये येतात ह्याला जेव्हा मी एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करेन इथं बघा एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केल्यानंतर पहिली टर्म येणार आहे यूपी बरोबर आहे का बघा मी इथं लिहितो मल्टिप्लाय करून ऍडिशन केल्यानंतर काय येतं फक्त कलर चेंज करतो इन शॉर्ट आहे तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा यूपी पहिली व्हॅल्यू एक्स स्क्वेअर गेला नेक्स्ट मायनस यू क्यू बरोबर आहे इथला मायनस साईन मुळे नेक्स्ट पी वाय इथं परत वाय स्क्वेअर गेला नंतर काय राहतं मायनस यूपी आणि इथं प्लस झेड स्क्वेअर आहे प्लस यू क्यू बरोबर आहे का बघा एक प्लस एक मायनस एक प्लस कॅन्सल गेट द व्हॅल्यू झिरो गेट एंग हॅलो येते का हा याला रेफरन्स पॉईंट ठेवून सॉल्व्ह करा नाहीतर तसंच सॉल्व्ह करताल बघून परत ठीक आहे रेफरन्स पॉईंट ठेवा असे डेरिव्हेटिव्ह घेऊन पुटअप करा यू विल गेट द व्हॅल्यूज 1 2 3 इक्वेशन्स तयार करा आणि मग त्याच्यावरून तुमच्या व्हॅल्यूज येतील निवांत आहे 5 मिनिटं घ्या 5-10 मिनिटं बाहेर काय असे
प्रॉब्लम कंप्लीट झाला ओके लक्षात येते आणि पुढच्या एक दोन दिवसांमध्ये किंवा मंगळवारी आपली चॅप्टर टेस्ट असेल सक्सेसिव्ह डिफरेंशिएशन वरती चॅप्टर टेस्ट नंबर 2 सक्सेसिव्ह डिफरेंशिएशन टायमिंग सेम असेल 4:30 to 5:30 किंवा 5 to 6 20 मार्काची टेस्ट असेल जशी मॅट्रिक्स घेतली होती ठीक आहे आणि असाइनमेंट वगैरे लिहायला चालू करा गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल आणि या चॅप्टरच्या नोट्स पण लवकरात लवकर शेअर केल्या जातील ते गेल्या चॅप्टरच्या नोट्स रेफर करताय ना तुम्ही जर कोण अब्सेंट वगैरे असेल तर तुम्ही तिथे रेफर करू शकताय भरपूर एक्झाम्पल सॉल्व आहे त्याच्यामध्ये ठीक आहे काही शंका आहे का अजून काही शंका असेल तर विचारा आता एनी डाऊट चॅप्टर टेस्ट कधी म्हणलं पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी ओके सर वेन्सडे सॉरी वेन्सडे म्हणतो सर जे 23 नव्हतं ते 22 होत एक लेक्चर नाही हो ते हे झालंय डबल टाकले तुम्ही तेच 22 तारखेच होत ते 22 तारखेला दोन लेक्चर झाले होते मी त्या 22 तारखेच्या दोन्ही लेक्चरला 23 तारीख एक 23 आणि 22 अपलोड केलं होतं मग ते 23 बरोबर होतं 22 फक्त सेम झालं होतं ते चेंज केलं मी चेंज केलंय मी ते ओके एंड सेमिस्टर एक्झाम मे 1st week तुम्हाला सिलेबस मी सांगितलंय ना एक चॅप्टर कमी केलेला आहे लक्षात ठेवा एक चॅप्टर कमी केलेला आहे वेक्टर डिफरन्सिएशन नाहीये आणि सेकंड लास्ट म्हणजे याच्या पुढचा जो युनिट आहे त्यातला पण एक पॉईंट कमी केला 4 पॉईंट मधले म्हणजे 3 पॉईंट आहेत नेक्स्ट युनिटमध्ये 3 पॉईंट आणि या चॅप्टर मध्ये फक्त आता 1 युनिट राहिलाय इन दिस चॅप्टर ओनली 1 युनिट रिमेनिंग म्हणजे 1 बिट 4 बिट मध्ये हा सेक्शन संपेल फक्त 1 युनिट शिल्लक राहील फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम 5 चॅप्टर्स 4.5 or 4.6 म्हटलं तरी चालेल 4.6 युनिट्स फॉर एक्झाम आणि एमसीक्यू टाइप ऑनलाईन एक्झाम होणार आहे 50 क्वेश्चन्स या फॉर्म मध्ये 4.6 युनिट्स असतील त्याला ठीक आहे फास्ट प्रिपरेशनला लागा आता वेळ नाही ओके सिलेबस आपला 20 एप्रिल पुढच्या महिन्यामध्ये सगळं संपून आपली आयएससी 2 आयएससी होतील पहिली आयएससी आता आहे आणि लास्टची आयएससी एप्रिल एंडला असेल तिसरी आयएससी तिन्हींचा बेस्ट घेतलं जातं तिन्हीमध्ये जे बेस्ट 2 आहेत ते घेतले जातात आणि त्याचा ऍव्हरेज घेतला जातो म्हणजे पुढच्या जर तुम्ही 2 30 30 किंवा 30 29 दिलं तर तुम्हाला आउट ऑफ 30 पैकी 30 कन्सिडर केले जातील आउट ऑफ 30 बेस्ट ऑफ 2 out of 3 पहिल्याला 12 दुसऱ्याला 30 आणि 29 असेल तर या दोघांचा ऍव्हरेज मीन्स 30 मार्क्स कन्सिडर केले जातात लक्षात ठेवा येतं का बघा आणि तिन्हीला 29 29 29 आहे मग 29च कन्सिडर केले जातील बेस्ट ऑफ 2 चा ऍव्हरेज दोघांचे ऍडिशन डिवायडेड बाय 2 दॅट विल बी अवर ऍग्रिगेट मार्क आउट ऑफ 30 येस 25 मार्क्सचा टर्म वर्क मी देणार आहे तुमच्या अटेंडन्स सबमिशन चॅप्टर टेस्ट मार्क याच्यावरती आउट ऑफ 25 फॉर दॅट पर्पज अटेंडन्स मॅटर्स ऑलवेज रिमेंबर दॅट थिंग ठीक आहे थांबूया आता आपण इथे एनी डाऊट नो सर येस ओके